आजच्या भागात राखी योगेशला म्हणते आता जर मी तुमच्याबरोबर आले ना तर हे लोक आपल्याला मारून टाकतील तेव्हा सिंधू राखीकडे बघत म्हणते राखीताई आता तुमच्यासोबत आम्ही सगळे आहोत ना तेव्हा तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही तेवढ्या यात रिषभ राखीकडे बघतो आणि म्हणतो हो राखीताई तुला कोणीही काही करणार नाही आणि कोणी जर तुला काही करण्याचा प्रयत्न जरी केला तरी आम्ही तुझ्यासोबत असू ते ऐकून काकू रागाने रिषभकडे बघू लागते तेवढ्यात माई राखीकडे येत राखीला म्हणते राखी तुझ्या हक्काचे सुख आता खूप काळानंतर तुझ्या वाट्याला आले तेव्हा आता ते विसरून जाऊ देऊ नकोस आणि म्हणते या जगात ना एक निष्ठेने प्रेम करणारी माणसे खूप कमी आहेत आणि एक निष्ठेने प्रेम करणारा माणूस तुझ्या वाट्याला आलाय बाळा आला। असे म्हणत माई राखीला योगेश सोबत जाण्यास बोलते तेव्हा राखी म्हणते खरंच जाऊ का मी योगेशसोबत तेव्हा रजनी म्हणते अफकोर्स माय डार्लिंग तेव्हा राखी म्हणते पण माझे एक स्वप्न होते माझा नवरा मला फुलांनी सजलेल्या गाडीतून येऊन मला घेऊन जाईल ते ऐकून सिंधू राघव राखीकडे बघत हसू लागतात तर काकू कापळाला हात लावते तेव्हा योगेश राखीला म्हणतो राखी तुला काय हवं आहे ते फक्त सांग तुला जशी वरात पाहिजे तशी वरात मी घेऊन येईल आणि जसं लग्न हवं आहे तसं मी करून मी तुला येथून घेऊन जाईन आणि तू खूप दुःख सोसलं आहे राखी तेव्हा आणखी थोडे दिवस वाट बघ तू म्हणते तसंच होईल आणि म्हणतो आपले लग्न तेव्हा रजिस्टर पद्धतीने झाले होते पण आता तुला घेऊन जायला मी वरातच घेऊन येईल पण सगळ्यांची काही हरकत नसेल तर ते ऐकून काकू योगेशकडे रागाने बघू लागते तेव्हा राघव म्हणतो आमची काय हरकत असणार आहे योगेश तू राखीताईची एवढी काळजी करतोय यातच आम्हाला आनंद असणार आहे आणि म्हणतो तू मला लग्नामध्ये काय हवं ते फक्त सांग आम्ही सगळे तुमच्या लग्नामध्ये मदत करायला तयार आहोत योगेश हो तेव्हा माई रजनी आणि राजेश्री ह्या हसू लागतात तेवढ्यात मधू राघवकडे बघत राघवला म्हणते वा राघव वाह आता तुझ्या बायकोची साथ देऊन तू काय घरच्यांच्या विरोधात जाणार तेव्हा राघव म्हणतो हो माझ्या बहिणीच्या पाठीमागे उभा राहण्यासाठी मी कुणाच्याही विरोधात जायला तयार आहे आणि सिंधू जे काही करते ते माझ्या बहिणीसाठीच करते ना तेव्हा मी सिंधूचीच बाजू घेणार असे राघव शि मधूला बोलतो आणि म्हणतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे राखीताईने किती सोसले ते तेव्हा आज तिला तिचा आनंद मिळतोय आणि तो आनंद आज सिंधूमुळे आलाय म्हणून आत्तापासून राखीताईच्या बाबत जे काही निर्णय घ्यायचे ना ते सिंधूनेच घेतलेले बरे असे राघव सर्वांना सांगतो ते ऐकून सिंधू राघवकडे बघू लागते तर राघव म्हणतो कारण कधीकधी डोके असूनसुद्धा आपण ते वापरत नाही आणि फक्त स्वतःचाच विचार करतो आणि म्हणून आज आपण सर्वजण राखीताईचे स्वप्न पूर्ण करू असे तो सर्वांना सांगतो तेव्हा सिंधू म्हणते थँक यू राघव सर आणि आता आपण राखीताईचे लग्न सर्वजण खूप धूमधडाक्यात लावू त्यांना हवं तसं करून देऊ तेवढ्यात काकू म्हणते सर्वांनी शांत बसा एवढा धिंगाणा करायची का काहीही गरज नाही आहे तेव्हा सिंधू काकूला म्हणते तुमची काय इच्छा आहे काकू घरात लग्न ठरलेले असताना तुम्हाला असे तोंड पाडून बसायचे का तेव्हा काकू म्हणते ह्या मुलाचे आणि राखीचे लग्न होणार नाही नाही म्हणजे नाही तेव्हा राघव काकूला म्हणतो काकू आता सगळं ठरलं आहे तर तू कशाला उगच हट्ट करतेस तेव्हा काकू म्हणते कारण मी राखीची आई असून मला राखीची काळजी वाटते आणि म्हणते याला जर राखीची एवढी काळजी होती तर दहा वर्षे हा होताच तरी कुठे याला दहा वर्षे का नाही राखीची आठवण आली आता अचानक आता याचे प्रेम कसे उचंबळून आले आणि म्हणते अजून एक गोष्ट आपल्या राखीची मनस्थिती आपल्या सर्वांना माहीत आहे तेव्हा तिच्या या अशा मनस्थितीत हा मुलगा कसा हिच्यासोबत लग्नाला तयार झाला याचा विचार केला का तू राघव आणि म्हणते तुम्हाला मी अजून एक सांगते आता लग्न करून हा मुलगा राखीला घेऊन जाणार आणि नंतर ह्याला जर राखीच्या या वागण्याचा कंटाळा आला आणि त्याने जर राखीला पुन्हा इथे आणून सोडले तर राखीची काय अवस्था होईल याचा विचार केला का तुम्ही सर्वांनी असे काकू सर्वांना बोलते तेव्हा सर्वजण एकमेकांकडे बघू लागतात तेवढ्यात योगेश काकूला म्हणतो काकू या प्रश्नाचे उत्तर काय आहे हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे कारण तुम्ही राखी आणि माझ्यासोबत काय केले हे सगळ्यांना सांगू का मी तेव्हा राघव म्हणतो काय केले रे योगेश तेव्हा योगेश म्हणतो राघव हे सगळं मी तुला नंतर सांगेल पण अगोदर मला तुमच्या सगळ्यांचे आभार मानू द्या कारण तुमच्यामुळे मला माझी राखी परत भेटते असे म्हणत योगेश हात जोडून सर्वांचे आभार मानतो तेव्हा राजश्री म्हणते अरे योगेश आभार तू नाही तर आम्ही तुझे मानायला पाहिजेत तुझ्यामुळे तर राखीला तिचा संसार मिळतोय तिचे प्रेम मिळते तिला तिच्या हक्काचे सुख मिळते तेव्हा आता तुम्ही दोघांनी लवकर एकत्र यावे अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि एकदा का तुमचे लग्न झाले तर आमची राखीसुद्धा बरी होईल तेवढ्यात रजनी काकूकडे बघत म्हणते आणि एक लक्षात ठेवा काहीही झाले तरी एकमेकांची साथ सोडू नका बरं का आणि कुणी किती जरी घाबरवले ना तुम्हाला तर घाबरू नका तेव्हा काकू हसत रजनीला म्हणते तू यांना सांगतेस का साथ सोडू नकोस म्हणून खरी साथ तर आज आपण सोडली आणि या घराचे आज तुकडे झालेत तर योगेश राखीला म्हणतो राखी मी आता लवकरात लवकर तुला घेऊन जाईल आणि सिंधूला म्हणतो सिंधू माझा जीव जिच्यात आत अडकला ती व्यक्ती तुझ्याजवळ ठेवून चाललोय मी तेव्हा तू तिची काळजी घे बरं का ते ऐकून राखी ही आनंदाने उड्या मारत योगेशचा हात धरत म्हणते माझा योगेश परत आला आणि नाचू लागते आणि योगेशला म्हणते योगेश रे मला न्यायला तू खरंच आणि परत मला सोडून नाही नाच जाणार तेव्हा योगेश राखीच्या डोक्यावर हात ठेवत राखीला म्हणतो मी या सर्वांसमोर या क्षणी शपथ घेतो की कितीही मोठे संकट आले तरी मी तुला कधीच सोडून जाणार नाही आणि आयुष्यभर राखीसोबत राहण्याचे राखीला वचन देतो आणि म्हणतो आता मला निघावे लागेल राखी तेव्हा राखी म्हणते नाही नाही आता तू कुठेही जायचे नाहीस तेव्हा योगेश म्हणतो असं काय करतेस राखी तुझ्यासाठी मोठी वरात घेऊन यायची आहे ना तेव्हा त्याची तयारी कोण करणार तेव्हा राखी मान हलवत हो म्हणते आणि राखीला नक्की परत येण्याचे वचन देऊन योगेश राघव सिंधूचा निरोप घेऊन राजश्री काकूकडे हसत तेथून निघून जातो त्यानंतर सिंधू ही काकूकडे बघत राखीला घेऊन तिच्या रूममध्ये येते तेव्हा राखीला खूप आनंद झालेला असतो तर राखी आरशासमोर येऊन सिंधूला म्हणते सिंधू मी किती छान दिसते योगेशला आवडले असेल ना गं मी तेव्हा सिंधू म्हणते राखी ताई तुम्ही कोणालाही आवडताल अशा सुंदर आहात तर राखी म्हणते फ्रेंड मी दहा वर्षात असे नटले नाही गं आणि जेव्हा मला योगेश भेटला ना तेव्हा सुद्धा मला असे नटायची इच्छा व्हायची पण तो गेल्यावर सगळे काही राघो राहून गेले असे म्हणत राखी तिचा चेहरा बारीक करते ते बघून सिंधू म्हणते राखी ताई आता योगेश सर पुन्हा तुमच्या आयुष्यात आलेत ना तेव्हा आता या गोष्टीचा विचार करायचा नाही आणि आता तुम्ही रोज असेच राहायचे तेव्हा राखी म्हणते अगं सिंधू माझा तर ना विश्वासच बसत नाही योगेश आपल्या घरी येऊन सगळ्यांशी बोलला पण कुणी काहीच करू शकले नाही त्यातली त्यात, त्यात माझी वाईट आईसुद्धा काही करू शकली नाही आणि म्हणते फ्रेंड हे सगळे तुझ्यामुळे झाले असे म्हणत राखी सिंधूचे आभार मानते तेव्हा सिंधू म्हणते ही तर फक्त सुरुवात आहे राखी ताई खरं तर तुमची हकीकत ऐकून राघव सर आणि मला खूप वाईट वाटली आणि म्हणते आता योगेश सर फुलांनी सजलेल्या गाडीतून येऊन बायको म्हणून तुम्हाला हक्काने घेऊन जाणार तेव्हा राखी ही तोंडाला हात लावत लासते ते बघून सिंधू म्हणते राखीताई तुम्ही लाचताय तेव्हा राखी सिंधूचा हात धरत म्हणते नाही नाही फ्रेंड तेव्हा सिंधू म्हणते राखीताई माझ्या आप्पांची खूप इच्छा होती की माझ्या लग्नात माझे आप्पा खूप नाचणार होते आणि नाचू नाचू ते त्यांचे ते पाय दमवणार होते तरी त्यांची ते परवा करणार नव्हते पण असे म्हणत सिंधूच्या डोळ्यात पाणी येते तेव्हा राखी म्हणते अग फ्रेंड असे का रडतेस तुझ्या आप्पांचे हे स्वप्न तू माता माझ्या लग्नात नाचून पूर्ण कर आणि सिंधूला म्हणते फ्रेंड तुला बघितले ना मला माझ्या बाबांची आठवण येते आणि सिंधू ही त्यांच्यासारखीच असल्याचे सांगते तेव्हा सिंधू म्हणते राखी ताई तुमच्या लग्नात सर्वात खुश कोण असणार आहे सांगा बरं तेव्हा राखी सिंधूकडे बोट करते तेव्हा सिंधू म्हणते आता आपण तुमच्या लग्नाची सर्व तयारी करून लग्नात घालायला तुम्हाला पिवळी साडी मीच घेणार आहे बरं का तेव्हा राखी म्हणते मला पिवळी साडी नाही नेसायची तर सिंधू म्हणते लग्नात तर पिवळीच साडी घालतात मग का तेव्हा राखी म्हणते मला गुलाबी साडी नेसायची तेव्हा सिंधू म्हणते का व असे राखीताई तर राखी म्हणते अग फ्रेंड गुलाबी रंग प्रेमाचा असतो ना ते ऐकून सिंधूला राखीचे खूप आश्चर्य वाटते तर राखी म्हणते अगं दहा वर्षापूर्वी आम्हाला प्रेमाची ही सर्व तयारी करायची होती पण करता नाही आले ग तेव्हा सिंधू म्हणते राखी ताई तुम्ही का काही काळजी करू नका आपण ह्यावेळी तुमच्या लग्नात तुमच्या आवडीची सर्व तयारी करू तेव्हा राखी म्हणते फ्रेंड तुला खरंच असं वाटतंय का की माझे लग्न होईल तेव्हा सिंधू म्हणते तुमचे राघवदादाने सांगितले म्हणजे होणारच त्यानंतर रत्नाकर सिंधूकडे येत सिंधूला म्हणतो ए पोरी तुला शेवटचं सांगतोय तू राखीच्या प्रकरणामध्ये लक्ष घालू नकोस तेव्हा सिंधू म्हणते तुम्ही धमकी देत का बाबा मला तेव्हा रत्नाकर म्हणतो तुझ्या भल्यासाठी तुला मी सल्ला देतोय तिकडे रा काकू ही मधूच्या रूममध्ये येते आणि मधूला राखी आणि योगेशमध्ये पाठीमागे घडलेली सर्व हकीकत सांगते आणि म्हणते की माझ्या नवऱ्याने त्या मुलाला घरी आणले आणि त्याची सर्व जबाबदारी घेतली मग त्याचे राखीबरोबर प्रेम झाले पण मला ते मान्य नव्हते तेव्हा तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून हा योगेश जोशीच असल्याचे काकू मधूला खरे सत्य सांगते आणि मधूला खरी काकू समजते तिकडे रत्नाकर सिंधूला धमकावत असतो तेवढ्यात राघव तिथे येऊन रत्नाकरचे बोलणे ऐकतो तेव्हा राघव रत्नाकरला म्हणतो मला सर्व कळाले म्हणजे याचा अर्थ इतक्या दिवस राखीची एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून लपून ठेवली बरोबर ना ते ऐकून रत्नाकरला मोठा धक्का बसतो आणि हा भाग इथेच संपतो तर आता रजनी करवली होऊन राजेश्री ही राखीची आई होणार आहे राघव ऋषभ हे राखीचे भाऊ होऊन सिंधू ही राखीची सखी होऊन योगेश फुलांच्या गाडीतून राखीची वरात घेऊन जाताना आपणास बागावायास मिळणार आहे तर कसे वाटले राखी आणि योगेशचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब